पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला जोरदार प्रतिसाद मिळाल्याने रविवारी पुकारलेला जनता कर्फ्यू अद्भुतपूर्व यशस्वी झाला. दिवसभर संपूर्ण देश जवळपास स्तब्ध झाल्याचे दिसून आले. रविवारी मध्यरात्रीपासून राज्यातील नागरी भागात कलम 144 लागू केले आहे, त्यामुळे एक प्रकारे शहरी भाग लॉकडाऊन करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात रेल्वे, खासगी बसेस, एसटी बसेस सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. केवळ जीवनावश्यक व अत्यावश्यक कारणासाठीच शहरी भागात बस सेवा चालविली जाणार आहे. सरकारी कार्यालयातील उपस्थिती सुद्धा अवघ्या 5% आणण्यात आली असून केवळ अन्नधान्य, भाजीपाला, औषधे दुकानेच सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. अत्यावश्यक सेवांमध्ये प्रसार माध्यमे आणि वृत्तपत्रे विक्रेत्यांचा समावेश असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी स्पष्ट केले. बँकिंग, वित्त सेवा, भाजीपाला, दूध, फळे, रुग्णालय, पोर्टल्स, फोन, इंटरनेट सेवा, पेट्रोलियम, ऑइल, वीज यासोबत अत्यावश्यक सेवेत प्रसार माध्यमे आणि वृत्तपत्रे विक्रेते यांचा समावेश असल्याचे टोपे म्हणाले. तसेच येत्या 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या निर्बंधातून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद असणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. रेल्वे मंडळाने देशातील सर्व उपनगरीय लोकल, लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस 31 मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळानेही बस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी धावणारी एसटी बस बंद असली तरी शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेसाठी 500 एसटी बसेस धावणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. एरवी वाहतूक कोंडीत हरवलेले रस्ते आज मोकळे होते. मरीन लाईन पासून विविध उपनगरातील गर्दीची ठिकाणे अक्षरशः निर्मनुष्य होती. मुंबईकर घरी थांबले असले तरी सफाई कर्मचारी, पोलीस दल, रुग्णालय आणि वीज विभाग कार्यरत होता. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या जनता कर्फ्यूची मुदत रविवारी 9 वाजता संपणार होती, मात्र आता हा कर्फ्यू 31 मार्च पर्यंत वाढविण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. 31 मार्च पर्यंत राज्यात कलम 144 लागू करण्यात आला असून 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये. या काळात बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिस, भाजीपाला, दूध, फळे, हॉस्पिटल, मीडिया, फोन, इंटरनेट सेवा, पेट्रोलियम, ऑइल, वीज अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. त्यामुळे कुणीही जीवनावश्यक वस्तूसाठी गर्दी करू नये. तसेच या वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल असे आरोग्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. वाशीच्या एपएमसी मार्केटमध्ये दररोज 50,000 लोकांची ये जा सुरू असते. 25 ते 31 मार्च दरम्यान एपएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज.